इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर पर्ल्सतर्फे काल जागतिक मराठी दिन आणि आज विज्ञान दिनाचं औचित्य साधून राजनंदिनी माध्यमिक विद्यालय कवठाळी इथं श्रीमती शोभा शिवदास लाड यांच्या स्मरणार्थ 27 फेब्रुवारी रोजी विज्ञान कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रयोगशाळेला लागणारी सर्व उपकरणं आणि साहित्य इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर पर्ल्सतर्फे देण्यात आलंय. क्लब प्रेसिडेंट विद्या रेपाळ आणि सेक्रेटरी डॉक्टर सायली लाड तसंच क्लब मेंबर या सर्वांनी फीत कापून प्रयोगशाळेचं उद्घाटन केलं. त्यानंतर क्लब सेक्रेटरी डॉक्टर सायली लाड यांनी मुलींनी शिक्षणात नव्हे तर दैनंदिन जीवनात देखील कसं असलं पाहिजे याबाबत त्यांच्या आजी सासू श्रीमती शोभा शिवदास लाड यांची काही उदाहरणं देऊन मार्गदर्शन केलं. श्रीमती शोभा शिवदास लाड या आध्यात्मिक तर होत्याच पण त्यासोबत त्यांचं विज्ञानावरती सुद्धा तेवढाच विश्वास होता आणि अध्यात्मामध्ये आणि स्त्रियांच्या स्वयंपाकघरामध्ये विज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे किंवा त्याचं ॲप्लिकेशन खूप जास्त आहे हे त्यांना ध्यास होतं आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज हा विज्ञान कक्ष तळागाळातील मुलींपर्यंत विज्ञान पोहोचावं आणि त्याचे एक्सपेरिमेंट्स मुलींना करता यावेत ते समजून घेता यावेत यासाठी याच उद्देशाने इनरव्हील क्लब पंढरपूर पर्ल्सच्या माध्यमातून आजीच्या स्मरणार्थ हा विज्ञान कक्ष आम्ही आज उद्घाटन त्याचं केलेलं आहे. त्यानंतर क्लब प्रेसिडेंट सौ विद्या रेपाळ यांनी थेअरी बरोबरच प्रॅक्टिकल किती महत्वाचं आहे हे पटवून दिलं. आज आम्ही इथे राजनंदिनी माध्यमिक विद्यालय कवठाळी इथे विज्ञानाची प्रयोगशाळा आम्ही इथे त्यांना बनवून दिली आहे. त्यांना सगळं मटेरियल दिलंय आणि इथे जी आजूबाजूला कवठाळी गावाच्या आणि त्याच्या आजूबाजूच्या ज्या गावांमध्ये मुलं राहतात त्यांना खूप स्ट्रगल करून म्हणजे 5-6 किलोमीटर खूप खडतर रस्त्यावरनं रोज सायकलनी पायी यावं लागतं. त्यांना ज्या काही ह्या ज्या बेसिक शाळेतल्या ज्या बेसिक गरजांमध्ये ही जी येते जी प्रयोगशाळा असायला पाहिजे ही खेड्यांमध्ये खूप ठिकाणी नसतेच आणि तो द्यायचा आमचा प्रयत्न होता की ज्या बेसिक गरजा मुलांना मिळायलाच पाहिजेत शाळेमध्ये आणि हा उद्देश आमचा फक्त होता. या प्रोजेक्टसाठी सेक्रेटरी सायली लाड यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करून क्लबच्या खर्चाला हातभार लावलाय. याप्रसंगी क्लब एडिटर पल्लवी उपाध्ये, आयएसओ स्वप्नाली गाडे, सीसीसीसी निलिमा गोसावी, क्लब व्हाईस प्रेसिडेंट सारिका कासार, पास्ट प्रेसिडेंट स्वाती भगरे, चैताली कवडे, मुख्याध्यापक विठ्ठल होळकर, आयबीएन लोकमतचे रिपोर्टर वीरेंद्रसिंह उत्पात, विद्यालयातील सर्व शिक्षक, इयत्ता 10वीचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.